हाय हॅलो नमस्कार, मी रचना तांबळी, राजश्री मराठी शोबजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर घरीच आहात आणि सेफ आहात ना? सेलिब्रिटी त्यांच्या घरी काय करतायत हे मी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करते. तर आज आपल्यासोबत जो कलाकार आहे तो सध्या त्याच्या घरी क्वारंटीन टाईममध्ये खूप कामं करतोय. तो आईला भांडी घासायला मदत करतोय, तो जात्यावर पीठ करत ओव्या म्हणतोय. आता कोण आहे हा कलाकार? तर हा दुसरा तिसरा कोणीही नसून बाळूमामाचं नावानं चांग भलं या मालिकेमध्ये बाळूमामा जो साकारतोय तो सुमित पुसावळे आहे. आणि सुमित आता त्याच्या घरी आहे गावी, त्याचं क्वारंटीन स्केड्यूल नेमकं काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. चला आज आपण व्हिडिओ कॉल करूयात सुमितला. हाय सुमित, कसं आहेस? मी एकदम मस्त. कसे आहेत घरचे सगळे? आणि गावी आहेस तू घरी, आता काय तिकडे सिच्युएशन आहे? क्वारंटाईन पाळतायत ना सगळे? सगळे पाळतात, घराच्या बाहेर कोणीही जात नाही आणि सगळीकडे सामसुम आहे. घरातलेही मस्त आहेत. तुझ्या घरी कसे आहेत? माझ्या घरी सगळे मस्त आहेत आणि सगळे आराम काम सगळे एकत्र करतात आणि क्वारंटाईन पाळतायत मुळात, कारण तेच महत्वाचं आहे आपल्या सगळ्यांसाठी. आता सुमितचं क्वारंटाईन स्केड्यूल मला जाणून घ्यायचं आहे, कारण काही दिवसांपूर्वी मी व्हिडिओ बघितला की मी सुमितला भांडी घासताना बघितलं आणि असं झालं की ओके सुमित ही पण कामं करतो. सो कसं आहे क्वारंटाईन स्केड्यूल आणि काय म्हणजे किती घरी आराम चाललाय, काय नेमकं चाललंय? नाही, आराम तर चालूच आहे, पण आम्हा कलाकारांना कसं आहे ना, घरच्यांसोबत वेळ घालवायला खूप कमी होतं असं. आणि एक अशी गोष्ट आहे की घरच्यांसोबत प्रचंड वेळ घालवतो खूप दिवसानंतर, ते खूप चांगली गोष्ट आहे. आणि सकाळी उठलं की घराची साफसफाई करणं, आम्ही मी माझी बहीण आम्ही दोघांनी कामं वाटून घेतलेली आहेत. सकाळचं झाडू पिणं मारायचा, दुपारचं मी मारायचा, सो अशी कामं आम्ही वाटून घेतलेली आहेत. सो सकाळी झाडू साफसफाई करतो, एक्सरसाइज करतोय कारण आता जिम बंद आहे. हो बरोबर. आणि मी खूप कष्टाने 14 किलो वजन कमी केलं होतं, त्यात 2 किलो वजन मोठं होत आहे माझं. ओके, सो आता एक्सरसाइज करतोय आणि त्यानंतर मी फ्रेश होऊन मूवीज बघणं माझं चालू आहे. घरी आई आईला कामामध्ये मदत करतोय, पुस्तक वाचतोय, नेटफ्लिक्स वर वेब सिरीज आणि प्राईम व्हिडिओज वर वेब सिरीज वगैरे बघणं चालू आहे. तसंच 1-2 दिवसानंतर शेतात जावं लागतं, कारण तिथे जनावरं आहेत, त्यांच्याकडे बघायला लागत. मग असा दिनक्रम चालू आहे. संध्याकाळी इंडोर गेम आणि मी माझे पप्पा मम्मी बहीण हे सगळे असे इंडोर गेम काहीतरी खेळत राहतो, पण कंपल्सरी खेळणं हे महत्वाचं आहे. अगदी. पण सुमित, तू आईला आता इतकी मदत करतोय, तू म्हणालास की आईला मदत करतो, सकाळ संध्याकाळची कामं वाटून घेतलेत, बट आता सध्या आपण 24/7 घरात आहोत म्हणून हे चाललं आहे का? याआधी सुद्धा सुमितने अशी घरी आईला मदत कधी केली, असं घडलंय का? नाही, याआधी कधी कधी करायचो, कारण गावी आलो ना, आमचं एक रेस्टॉरंट आहे छोटस, मी तिकडे असायचो मोस्टली, खूप कमी असायचो. पण आता असं आलंय की सगळं बंद आहे, त्याच्यामुळे घरी आहे. आणि आता मुंबईला मी ऍज अ पीजी राहतो, त्यामुळे या सगळ्या कामाची सवय आहे मला. अगदी. सो आता इकडे थांबून तरी काय करायचं असं होत. पण मग मुंबईतले दिवस मिस करतोय का? सेटवर पुन्हा बाळूमामांच्या त्या गेटअप मध्ये जाणं हे मिस करायला लागलायस का? कारण आता सिन्स 1 आठवडा झालाय आपण घरी होतो. मिस करतो मी, कारण ते एक वेगळाच आनंद आहे, कारण ते एक पॅशन आहे माझं. आणि पॅशन खूप मिस करतो मी, आणि सगळी माझी टीम, आमचा क्रू मेंबर सगळ्यांना मिस करतो, कारण ते एक लोकांपर्यंत लोकांशी कनेक्ट होण्याचं एक वेगळं साधन आहे. बरोबर. त्याच्यामुळे खूप मिस करतो. मग तुम्ही व्हिडिओ कॉल थ्रू वगैरे कनेक्टेड असता का, म्हणजे बोलता एकमेकांशी? हो, म्हणजे आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे, आर्टिस्ट लोकांचा एक ग्रुप आहे, त्यांचे आम्ही ग्रुपवर सतत काही ना काहीतरी चालू असतं, एकमेकांना चॅलेंज देणं, एकमेकांपासून चॅलेंज घेणं हे चालूच असतं आमचं. हो, मी ते बघितलं तुमचं चॅलेंज व्हिडिओ, म्हणजे गाणं गाताना सुद्धा बघितलंय मी तिला. सो 18 तारखेपासून सुमित शूट बंद झालं होतं, 18 तारखेपासून. 17 तारखेला तुम्ही अर्थाचं शूट केलं असेल. काय 17 तारखेला शूट केलं होतं तुझ्या लक्षात आहे का? मला ते जाणून घ्यायचं, काय कुठला एपिसोड शूट केला 17 तारखेला? मी ऍक्च्युली 13 तारखेला तिकडे आलो होतो. ओके. हा, कारण माझ्या घरी एक छोटस फंक्शन होत,
आणि त्या फंक्शनला मी इकडे आले होतो आलो होतो आणि त्याच्यानंतर मी मुंबईलाच गेलो नाही. हे सगळं लॉकडाऊन किंवा मध्ये कर्फ्यू आपला जनता कर्फ्यू त्याच्यामुळे शूट पण बंद झालं होतं. पण मी शेवटचं जे माझं शूट केलं होतं मला आठवत आहे सोबतचे काही सीन झाले होते माझ्या पाच वारातले आणि माझे सोलो सीन बरेच झाले होते कारण मी दोनशे दिवस सुट्ट्यांवर जाणार होतो आणि त्यावेळेस हे माहित नव्हतं की ही परिस्थिती येणार. त्या दिवशी 13 तारखेला दिवसभर माझे किमान 9 ते 10 सीन फक्त माझेच झाले होते. सो तुझ्या लक्षात आहे तू काय शूट केलंयस ते. आमचं असं होतं की आम्ही वर्क फ्रॉम होम करतोय त्याच्यामुळे जेव्हा आम्ही ऑफिस मधनं निघालो आणि नेक्स्ट डे पासून जायचं नाही ठरलं आम्हाला आठवतच नाही आम्ही काय कामं केली. म्हणून जर मी प्रत्येक सेलिब्रिटीला एक टास्क देते की बाबा तुम्हाला आठवते का तुम्ही शेवटचं काय काम केलं ते. क्या बात आहे. आता पुन्हा एकदा काही दिवसांनी हे लॉकडाऊन संपेल आपण पुन्हा आपल्या कामावर रुजू होऊ सगळी परिस्थिती व्यवस्थित होईल. बट लॉकडाऊन किंवा क्वारंटाईन संपल्यानंतर सुमित सगळ्यात पहिले करणारे ते काम कुठलं आहे किंवा कुठे काही मुली तर पार्लर मध्ये पळतील म्हणा किंवा आणखी काय काय असेल सुमित कुठे जाणार आहे क्वारंटाईन संपल्या संपल्या सेट व्यतिरिक्त. सेट व्यतिरिक्त जिम मध्ये जाणार आहे. जिम मध्ये जाणार आहे. वाव जिम चालू झाल्या तोपर्यंत तर परत नाही होतील जिम चालू होतील. फिंगर्स क्रॉस. येस कारण परत मला माझी वेट लॉस करायचं आहे आणि परत काय डाएट वगैरे सगळ्या गोष्टी अरे 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 हो हो आईची माया. मग तुझा शेफ मोड ऑन झालाय की नाही तू बनवलंस घरी काय. नाही अजून तरी नाही कारण बहीण आहे आई आहे माझं बाकीचे काम आणि मी खर तर रोज 2 मूवी बघायचं असं ठरवलेलं आहे. आता रोज 2 मूवीज बघतोय मी त्याच्यामुळं बाकीची काही काम असेल का कारण मम्मीला ते आवडत नाही तिथं कोणी मध्ये मध्ये केलेलं किचन मध्ये वगैरे त्याच्यात. अगदी तू आता तुझ्या वर्कआउट आणि डाएट बद्दल सांगत होतास की तू पुन्हा ते करणार आहेस बट सध्या घरी आपली इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग ठेवण्यासाठी वर्कआउट करा सूर्यनमस्कार घाला असं सगळे सांगतातच आहेत. बट तरी सुद्धा काही काहींची कारण असतात जिम बंद आहे यार कसा वर्कआउट करू. बट तू आता म्हणालास की तू घरच्या घरी वर्कआउट करतोय काय टिप्स देशील तू सगळ्यांना काय घरच्या घरी सोपा वर्कआउट तुम्ही करू शकता. नाही घरच्या घरी वर्कआउट साठी सूर्य नमस्कार बैठका टिप्स तुम्हाला पुशअप मारता आले तर पुशअप आणि योगा हा बेस्ट एक्सरसाइज आहे आपली इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी. सो सगळ्यांनी एक्सरसाइज करा आणि फिट राहा. अगदी क्वारंटाईन मध्ये आपण आहोत जसं तू म्हणालास की तुमच्याकडे क्वारंटाईन पाळतायत व्यवस्थित बट इकडेही पाळलं जातंय. बट काही काही सुमित अशी लोक आहेत की जी अत्यावश्यक सेवा काहीतरी सामान आणायला जायचंय म्हणून फिरण्यासाठी एक कारण शोधतात. आपण टीव्हीवर सुद्धा बघतोय की लॉकडाऊन सांगितलंय घरी बसा सांगितलंय तरी सुद्धा हे वारंवार घडतंय आणि हे ऍक्च्युली आपल्यासाठीच त्रासदायक आहे. अशांना तुला काही मेसेज द्यायला आवडेल का. अशांना एक विनंतीच करेन कारण मला चीड तर खूप येते अशा लोकांची कारण हे जे चालू आहे ते आपल्यासाठीच चालू आहे किंवा बाहेर पोलीस 24 तास उभे आहेत ते आपल्या लोकांसाठी उभे आपल्यासाठी नाही किंवा त्यांच्यासाठी तर आपण किंमत घरात बसावं कारण त्यांची फॅमिली आहे त्यांचाही जीव आहे. कारण त्यांनाही होऊ शकतो हा आजार आहे त्यांनाही होऊ शकतो पण तर याचा विचार न करता आपल्यासाठी 24 तास बाहेर उभे आहे. सो त्यांच्यासाठी किमान घरामध्ये बसा हा एक संदेश मी त्यांना दिले एक विनंती करेन. थँक्यू सो मच सुमित तू वेळ दिलास आणि इतक्या छान गप्पा मारल्या. येस सो मच. बाय.